नमस्कार, लोकमतच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं स्वागत आहे. दोन हजार 2019 वर्ल्ड कपच्या दृष्टीने भारतीय संघाची बांधणी सध्या सुरू आहे, त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत अनेक बदल होताना आपल्याला दिसते आहे. भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरबद्दल बोलायचं झाल्यास विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा ही आपली कामगिरी चोख बजावताना दिसते आहेत, पण 4 नंबरसाठी भारताला हवा तसा शिलेदार मिळताना दिसत नाही आहे. 4 नंबरच्या क्रमांकासाठी 2015-16 जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली तेव्हापासून भारताने 11 बदल केले, पण त्यांना हवा तसा शिलेदार मिळालेला आपल्याला दिसत नाही आहे. सध्या भारतीय संघासमोर मुख्य अडचण म्हणजे चौथ्या स्थानावर कोणत्या फलंदाजाला खेळवायचे. चौथ्या स्थानावर जगातील सर्वोत्कृष्ट 3 फलंदाजांचा विचार केल्यास पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा महिला जयवर्धने, दुसऱ्या स्थानावर अरविंद डिसिल्वा आणि तिसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा रॉस टेलर हा येतो. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये सर्वोत्कृष्ट 3 फलंदाजांचा विचार केल्यास अनुक्रमे रॉस टेलर, डिव्हिलर्स आणि युवराज यांचा क्रमांक लागतो. भारताच्या बाबतीत विचार केल्यास अनुक्रमे मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग आणि राहुल द्रविड यांनी चौथ्या क्रमांकावर खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. चौथ्या स्थानावर सर्वाधिक सरासरीचा विचार करता मायकल बेवन, विराट कोहली आणि डेव्हिड बून यांची वर्णी लागते. भारताव्यतिरिक्त सध्या चौथ्या स्थानावर इतर देशाची स्थिती अशी आहे. जगातील चौथ्या स्थानावर किंवा जगातील चौथ्या विकेटसाठी झालेल्या भागीदारीचा विचार केल्यास पहिल्या 3 मध्ये भारताकडून 3 भागीदाऱ्या झाल्या आहेत. हेच भारताचा विचार केल्यास युवराज आणि धोनी 2017 मोठी भागीदारी पाहायला मिळते. चौथ्या स्थानावर विराटची कामगिरी, 37 सामने, 1744 धावा, 58.17 एवढी सरासरी, त्याचसोबत 7 शतके आणि 8 अर्धशतके. चौथ्या स्थानावर आहे राहणेची कामगिरी. चौथ्या क्रमांकावर फलंदाज अपयशी ठरल्यास भारताची अवस्था. आपण जाणून घेऊया इथं क्रीडाप्रेमीकडून की चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघात कोण फलंदाज हवा आहे. दिनेश कार्तिक परफेक्ट आहे, अजिंक्य रहाणे परफेक्ट बसतो तिकडे, MS धोनी पण तिकडे सूट करेल, मनोज तिवारी, मनीष पांडे, हार्दिक पांड्या,